अरे सुरुवात कर राहा, चटणीचा एवढा गोळा आणला असता, अरे बुकल बिकल नाही काय लागल, एखादं बलकुट्याचं सुकाट नाही आणि याच पिकाऱ्याला वकाऱ्यांनी गोंदल्याला सावकारी. अरे बाप पुढ्यात आलेल्या अन्नाला असं नाव नुसतं ठेवायचं, पाप लागत मग त्या कडू काजरा का असं ना. तू आता मोठा संसारी बापया झालेला आहे, काय मुंबई सोडलीस का? सोडू कशाला, का उतारायला पैसे सोपले तुझ्याकडलं? नाही तर चाकरमान्यांसारखं करशील हो, खिसा ताट तेव्हापर्यंत आमचा गडी बेफाट, खिसा फाटला की आमचा गडी आपाटला. परवा दोनदा आवकलं जायचं पण नाही, दोन्ही वेळेला प्लॅन कॅन्सल केला. पण लोकांच्या स्वप्नांची नगरी आहे होती, अरे असं म्हणतात कोणाला उपाशी नाही ठेवीत मुंबई. अरे ह्या सगळ्या बाता द्या, अरे सकाळी उठलास ना की मुतण्यापासून पैसे मोजायला लागतात, टॉयलेटची बातच वेगळी, रांगा बघशील ना तर चाट पडशील. विचार कर, अरे एखाद्याला जुलाब लागलं तर काय करील दा? अरे एखादा जाऊ दे, अरे मलाच 6 महिन्यात धंदा लागतात, मला येऊ नका आमच्याकडे, सारून ठेवशील जरी. काय गो इकडं काय करतस, कामगतीला आलंस आहे? टाइम कोणाला आहे, नसती उजरेगिरी करी आला, ते ढोपसा काढून ठेवलेला तोच निघा गेला होता. अरे तर माणसांचं पायरव घेऊन आलं, वाघ बीक खाईल ना. तू तर तोंडाला लागूच नको माझ्या, अति केलंस ना तो भानून जोडीन. आता कमी लहान नाही राहिलेलो, आज विक्या दादाने दिदी बघ कशी हसून खेळून नाहीत, कुणी केला मी ना, म्हणजे सगळाच मी नाही, तू पण आहेस त्यात. आता काय करायचं आहे, तसाच हऱ्या दादाचा पण संसार फुलावा असा वाटतो गो मला. जा त्याच्या घराशी न बघ, त्याच्या मानेवर कुठली जकीन बसली ती न काढ त्याची उंडी. नाही मला वाटतंय ती जकीन लयच तापट आहे, नुसती उडीवर नाही सावरायची. अगे बाय थोरल्यान सगळं सामान सुमान काढलं नाही, म्हणजे गुरुजी कायमचं गाव सोडून गेले का? सोनाली रागावली आहेस माझ्यावर? रे